बघा, नीताकडे काही 10 रुपये व 50 रुपयाच्या नोटा आहेत. 10 रुपयाच्या नोटांची संख्या 50 रुपयांच्या नोटांच्या तिप्पट आहे. नीताजवळील 40 नोटांचं मूल्य 800 रुपये असल्यास नीताजवळ 10 रुपयाच्या नोटा किती सर, असा प्रश्न. नोटा आणि नाणी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके, विविध स्पर्धा परीक्षा देत असणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात असं वाटते. असे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडले असावेत म्हणून त्यांनी विचारलेले प्रश्न मी सार्वजनिक करण्याचा प्रपंच म्हणून अपलोड करत असतो. लक्ष द्या, हा प्रश्न सोडवायचा कसा. नीताजवळ 10 आणि 50, नीताजवळ 10 रुपये आणि 50 रुपये अशा दोन प्रकारच्या नोटा आहेत. लक्ष द्या, नोटांची संख्या दर्शवली किती, 40. उदाहरणार्थ नीताजवळ 10 रुपयाच्या नोटा X, ओके, नीताजवळ 50 रुपयाच्या नोटा वाय. मग इथं अधिक चिन्ह द्या, एक्स अधिक वाय समोर एकूण नोटा 40. समीकरण 1 तयार झालं. ओके, आता आपल्याला मूल्याचं समीकरण तयार करायचं. नीताकडील 10 रुपयांच्या नोटा किती, अर्थात 10 × 1. नीताकडील 50 रुपयांच्या नोटा किती, म्हणून 50 × y. ओके, हा गुणाकार करा, 10x अधिक चिन्ह 50y आणि हे मूल्य आहे 800. ओके, हे 800 रुपये इथं दर्शवा. हे लेकरांनो समीकरण 2 तयार झालं. आता काय करायचं सर, लक्ष द्या. समीकरण 1 ला 10 ने गुणा. हे 10 ने, 5 ने, 7 ने, 3 ने, 2 ने का गुणा हो सर? कुठलं तरी एक सहचलपद आपल्याला सारखं करून उत्तराप्रत जायचं असते म्हणून हा गुणाकाराचा प्रपंच. समीकरण 1 ला 10 ने गुणा, 10 × x, 10x सर, अधिक चिन्ह 10 × y, 10y सर, आणि 10 × 40, 400. हे समीकरण 3 नवीन आपल्याला मिळालं. ओके, आता काय करायचं, या समीकरण 2 मधून हे नवीन मिळालेलं समीकरण 3 वजा करा. अर्थात समीकरण 2 10x अधिक 50y बराबर 800. हे समीकरण 2 आहे. यामधून तूर्तास मिळालेलं नवीन समीकरण 3 वजा करा. 10x अधिक 10y बराबर 400. लक्ष द्या, हे 3 नवीन नुकतंच मिळालेलं समीकरण. हे वजा बाकी, इथं वजा चिन्ह येणार, इथं वजा आणि इथं वजा चिन्ह. बघा, हे 10x 10x, एक सहचलपद सारखं होताना दिसते. हा गुणाकार किंवा गुणाकार करण्याचा प्रपंच ह्यामुळं. ओके, बघा, वजा बाकी म्हणजे इथं अधिक 10x वजा 10x, दोन्ही पद लोप, उत्तर 0. का? एक संख्या अधिक, एक संख्या वजा, आणि संख्या जर सारख्या असतात तेव्हा येणारं उत्तर 0. ओके, आता 50y वजा 10y म्हणजे 40y, ही वजा बाकी 400. लक्ष द्या, वायला एकटं करा, 400 कडे जातानी हे 40 भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर, आणि हा भाग 10 ने जातो. वाय म्हणजे काय,
₹50 नोटासाठी गृहित धरलेलं जलपद, त्याचा अर्थ नेताकडे 50 रुपयाच्या 10 नोटा आहेत. ओके, समजलं सर. आता नेताकडे 10 रुपयाच्या नोटा किती? नेताकडे 50 रुपयाच्या 10 नोटा. मग 10 रुपयांच्या नोटा किती? इथं दर्शवलं 10 रुपयांच्या नोटांची संख्या 50 रुपयांच्या नोटांच्या तिप्पट, 10 ची तिप्पट 30. वाटल्यास तुमच्या मनाचं समाधान. समीकरण 1 मध्ये मित्रांनो आल्या वायची किंमत टाका. एक्स अधिक वाय बराबर एकूण नोटा 40. वायची किंमत 10 आली सर, समोर 40. एक्सला 1 टक्करा, 40 कडे जाताना 10 वजा, एक्स बराबर ही वजा बाकी म्हणजे 30 नोटा. 10 च्या नेताकडे 10 रुपयाच्या 30 नोटा आहेत हे या प्रश्नाचं उत्तर. प्रश्नामध्ये नेता जवळील 10 रुपयाच्या नोटा किती? मित्रांनो 30 हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे. नोटा आणि नाणी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासा, त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.